राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होती नुकताच तिला जामीन मिळाला बावीस जून ला केतकी चितळेची ठाण्याच्या तुरुंगातून सुटका झाली तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केतकी चितळेने गंभीर आरोप केले आहेत केतकी चितळेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पोलीस कोठडीत असताना आपला विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे केतकी के शितळेने या मुलाखतीमध्ये सांगितले की बेकायदेशीरपणे मला माझ्या घरातून अटक करण्यात आली होती कोणतीही नोटीस अटक वॉरंट नसताना मला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नव्हते जे सत्य आहे ते मी बोलले होते त्यामुळे मी त्याचा सामना करू शकत होते तसंच मला मारहाण झाली विनयभंग झाला पोलीस कोठडीत असताना माझ्यावर शाईच्या नावाखाली विषारी काळा रंग टाकण्यात आला होता असा आरोप केतकीने केला आहे फेसबुकवर लिहिलेल्या आपल्या वादग्रस्त पोस्ट संबंधी बोलताना केतकीने सांगितलं की सांगित त्या पोस्ट मध्ये फक्त पवार असा उल्लेख होता लोकांनीच ते शरद पवारांसंबंधी आहे अर्थ लावला मी कोणाचाही अपमान केला नव्हता लोकच शरद पवार तसे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का माझ्या विरोधात तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आणि इतर लोकांना मलाही विचारायचं आहे असं म्हणत केतकीने तीचो विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेल्यांना सवाल केला आहे